स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आणच्यावडमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट आले आहे अपडेट अशी मित्रांनो शैक्षणिक वर्षारंभ तोंडावर आले पण तरीसुद्धा मित्रांनो अजून शिक्षकांची भरती प्रक्रिया ठिकाणी रखडलेलीच आहे ही सर्वात महत्त्वाची मित्रांनो मोठी अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड करायची आहे आता विद्यार्थी मित्रांनो औरंगाबाद खंडापीठामध्ये मित्रांनो सुमोटो याचिका दाखल करण्यात आली तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता ह्या या याचिकेवरती मित्रांनो सुनावणी झाली होती तर त्या सुनावणीमध्ये मित्रांनो कोर्टाने काय आदेश दिले खंडपीठाने काय मित्रांनो सांगितलं आहे संपूर्ण तुम्हाला माहिती प्रोव्हाइड करणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल पण त्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्वांनी ताबडतोब या व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला दरवेळ मिळणार नाही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आताच खाल्लेल्या लाल बटनवरती क्लिक करायचे ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुम्हाला ह्या चॅनलचे मित्रांनो टेट रिझल्टबाबत शिक्षक भरतीविषयी सर्व अपडेट फ्रीमध्ये प्रोवाईड केले जात असते म्हणून एकही विद्यार्थ्यांस उत्तर नये सर्वांनी आताच खाली दिलेल्या लाल बटणावर क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे तुम्हाला फ्रीमध्ये सर्व अपडेट फ्री प्रोव्हाइड केले जाणार आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब खाली दिलेल्या लाल बटणावर क्लिक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे अपेक्षा करतो की, की सर्वांनी आता चॅनलला सबस्क्राईब केलं असेल नाही केलं तर पुन्हा एकदा सांगतो लवकरात लवकर करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट मित्रांनो फ्रीमध्ये तुमच्या मोबाईलला मिळणार आहे म्हणून सर्वांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे पुढे बघा अहवाल मित्रांनो सादर करण्याचे आणखी निर्देश मित्रांनो खंडपीठाने दिले आहे कशाप्रकारे तर बघा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो दोन हजार तेवीसचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास केवळ दोन महिन्यांचा कालावधी उरला असून जिल्हा परिषद शाळांमधील पदांच्या शिक्षक भरतीची प्रक्रिया मित्रांनो अद्यापही पूर्णतसा ठिकाणी आलेली नाही आहे असे सुमोटो जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी मित्रांनो सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मित्रांनो औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशनास मित्रांनो आणून देण्यात आले आहे सोमवारी मित्रांनो यावर या ठिकाणी सुनावणी चालू होती तर सुनावणीच्या वेळेस मित्रांनो सांगण्यात आलं आहे की मित्रांनो पदांची शिक्षक भरतीची प्रक्रिया ही अद्यापही मित्रांनो पूर्ण तत्वास आलेली नाहीये असं देखील सांगण्यात आलं आहे आणि मित्रांनो हे संपूर्ण मित्रांनो सुमोटो जनित याचिकेच्या सुनावणीवेळी मित्रांनो सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशनास आणून देण्यात आलेले आहे आता न्यायमूर्ती रवींद्र गोगे व न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी मित्रांनो जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवरील भरती प्रक्रियेच्या निहाय अहवाल अठ्ठावीस एप्रिल रोजी सादर करण्याचे मित्रांनो निर्देश शासनाला दिले आहे तर बघा मित्रांनो अठ्ठावीस एप्रिल आणखीन डेट दिले तुम्हाला म्हणजेच याचा तशी मित्रांनो तुमची जी विद्यार्थी म्हणता की सर पुढील सुनावणीची डेट काय तर मित्रांनो पुढील सुनावणी तुमच्या अठ्ठावीस एप्रिलला होणार आहे अठ्ठावीस अक्रिया मित्रांनो नवीन आणखी सुद्धा त्यामध्ये मित्रांनो अहवाल सादर करण्याच्या आधी देण्यात आलेले आहे मुद्देनी ह्या मित्रांनो संपूर्ण अहवाल सादर करायचं सांगितलेला आहे अठ्ठावीस एप्रिलला अठ्ठावीस एप्रिलला काय निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे ठीक आहे पुढे बघा काय सांगितलेलं आहे तर मित्रांनो खंडपीठातील सुनावणीवेळी सुनावणीत शासनाच्या वतीने शिक्षक भरतीची पात्रता परीक्षा घेण्यात आली म्हणजे मित्रांनो टेट परीक्षा ती मित्रांनो चोवीस मार्च दोन रोजी त्याचा निकाल जाहीर केल्याचे निवेदन या ठिकाणी मित्रांनो करण्यात आले त्यावर न्यायालयीन मित्र एम कॅस क्वेरी अजित घोलाप यांनी मित्रांनो चौदा जून दोन हजार बावीस रोजी माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार सुमोटो जनहित याचिका तुम्ही जर बघितलं सुमोटो जनहित याचिका मित्रांनो दाखल करण्यात आली आहे आणि त्यानुसार शिक्षकांच्या नियुक्त्या होणे आवश्यक असून दोन हजार तेवीसच्या नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास केवळ दोन महिन्यांचा कालावधी उरलेला असल्याचं न्यायालयाच्या निर्देशास आणून दिले नंतर बघा सुमोटो जनहित याचिकेनुसार औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षक विभाग शिक्षकांची चारशे अडुसष्ट तर मुख्याध्यापकांची त्र्याऐंशी रिक्त आहेत आता बघा खंडपीठाच्या बावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजीच्या आदेशानुसार शासनाने प्राथमिक शिक्षक भरतीसाठी मित्रांनो टी ए आय टी म्हणजे मित्रांनो टेट शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी परिषदेचे संभाव्य वेळापत्र म्हणजे मित्रांनो रोडमॅप सादर केले आणि त्यानुसार सोळा डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत ऑनलाईन परीक्षेची वेळापत्रक जाहीर केली जाईल सव्वी सो सोळा ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत प्रत्यक्ष ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल आणि पाच मार्च दोन हजार तेवीसपर्यंत निकाल घोषित केला जाईल असे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने म्हटलेले होते या प्रकरणात शासनाच्या वतीने ॲडव्होकेट प्रवीण पाटील तर मित्रांनो जिल्हा परिषदेच्या वतीने ॲडव्होकेट उत्तम बोंदर यांनी काम पाहिलेले आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण कोर्टामध्ये संपूर्ण या ठिकाणी निमित्तानं सुनावणी झालेली होती आता मित्रांनो अठ्ठावीस तारखेला या ठिकाणी डेट दिले पुढील डेट अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस तारखेला कोर्टामध्ये मित्रांनो संपूर्ण अहवाला ठिकाणी सादर कर सादर करण्याचे मित्रांनो निर्देश कोर्टाने दिलेले आहे आता पाहू लागणार मित्रांनो की अठ्ठावीस तारखेला काय निर्णय होता यावर तुमचं काय म्हणतात मित्रांनो कमेंट बॉक्सन तुम्हाला टाईप करून पाठवायचे अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाइक लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या पट्टोमध्ये नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद